कसे आहात मित्रांनो ह्या व्हिडिओत आपण बंद आकृत्यातील बनणारे कोन म्हणजेच अँगल्स इन क्लोज फिगर्स विषयी शिकूया रिवा आणि तिची मोठी ताई मीना घराच्या बागेत बसून गप्पा मारत आहेत तेव्हाच मीना ताई रिवाला म्हणाली रिवा आपल्या आजूबाजूला बघ तू मला सांगू शकतेस का इथे कोणकोणत्या वस्तू आहेत हो ताई हे टेबल ही खुर्ची आकाशात आकाशात तो रंगाचा पतंग आणि हो आपल्या ताटात ह्या स्वादिष्ट आहेत हो रिवा तू जर ही खुर्ची समोरून पाहिलीस आणि वरून पाहिलंस तर ह्यात ह्या आकृत्या दिसत आहेत ह्याच प्रकारे जर आपण टेबल वरून पाहिलं आणि हा पलंग समोरून पाहिला तर ह्यात सुद्धा वेगवेगळ्या आकृत्या दिसू शकतात हो ताई ही प्लेट आणि चिलबी सुद्धा आकृतीनेच बनलेल्या आहेत हो रिवा अचूक ओळखलस आता तुम्हाला सांगू शकतेस का की यात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांच्या आकृतीत कोपरे 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 काय असतात ताई तुम्हाला माहित आहे का कोपरे कशाला म्हणतात हे बघ रिवा जर मी दोन काड्या अशा प्रकारे जोडल्या तर इथे जो बनतोय त्याला कोपरा असे म्हणतात पण जर मी एक काडी घेतली तर हिच्या दोन्ही बाजूला फक्त अंतिम बिंदू आहेत त्यामुळे ह्यात कोणताही कोपरा बनणार नाही याचा अर्थ असा होतो की इथे सुद्धा दोन रेषा आपापसात आपण कोणत्या तरी बिंदू छेद देतात तेव्हा एक कोपरा तयार होतो म्हणजे ताई याचा अर्थ हा आहे का की पतंग टेबल आणि खुर्चीच्या आकृतीत कोण तयार होत आहेत पण जिलेबी आणि ह्या प्लेटच्या आकृतीत एकही कोपऱ्या नाहीये हो रिवा तुला माहित आहे का जेव्हा दोन रेषा आपापसात आप मिळतात तेव्हा त्यांच्यामध्ये ते फक्त एक कोपराच नाही तर अजून एक गोष्ट जिथे कोपरा आहे तिथे कोण सुद्धा आहे आणि हे कोण आपल्याला खूप उपयोगी पडतात अच्छा ते कसे ताई हा कोण आपल्याला सांगतो की दोन रेषांच्या मध्ये किती वळण आहे अंतर जितके जास्त तेवढाच मोठा कोन आता हे बघ आता मी दोन काड्यांच्या मध्ये अजून एक काडी जोडून एक त्रिकोण म्हणजे स्ट्रँगल बनवला तर तू सांगू शकतेस का ह्यात एकूण किती कोपरे आणि किती कोण तयार होतील ताई मला असं वाटतं ह्यात हे तीन कोपरे तयार होतील आणि इथे तीन कोपरे असल्यामुळे तीन कोण सुद्धा तयार होतील अगदी बरोबर रेवा चल आता चार समान लांबीच्या काड्यांनी एक आकृती बनवूया एक आकृती बनवूया ह्या बघ तुझ्या चार काड्या आणि ह्या आहेत माझ्या चार काड्या मग मीना आणि रिवा दोघी आपापल्या काड्यांनी आकृत्या बनवतात आणि एकमेकींना दाखवतात तू पाहिलास का रिवा आपल्या आकृत्यात चार कोपरे आहेत आणि चार कोपऱ्यात चार कोण तयार होत आहेत पण तरीही दोघांचा आकार वेगळा आहे अरे हो पण असं ताई कारण दोन्ही आकृत्यांचे कोण वेगवेगळे आहेत हे बघ तुझ्या आकृतीत कोण अशा प्रकारचे आहेत आणि माझ्या आकृतीत कोण हे असे आहेत वेगवेगळे कोण असल्यामुळे आकृत्यांचा आकार सुद्धा वेगवेगळा आहे आता पटलं ना कोण खरच खूप महत्वाचे आहेत हो ताई आता लक्षात आलं याचा अर्थ कोण बदलल्यामुळे आकृती सुद्धा बदलली आहे अगदी बरोबर रेवा चल आता ज्या वस्तू आपण आसपास पाहिल्या होत्या त्यातले कोण ओळखूया तुम्ही सुद्धा रिवा आणि मीना सोबत वेगवेगळ्या वस्तूंमध्ये दिसणाऱ्या आकृत्यात असलेले ओळखू शकता का व्हिडिओत आपण कोपरे आणि त्यात तयार होणारे कोण आणि बंद आकृत्यात बनणाऱ्या कोणांविषयी शिकलो तुम्ही पाहिलेत का मीना आणि रिवाने ज्या आकृतीमधले कोण ओळखले त्या सगळ्या बंद आकृत्या होत्या जसा हा त्रिकोण आणि हा आयत आहे तुम्हाला माहिती आहे बंद आकृत्या कशाला म्हणतात आणि कोण फक्त बंद आकृत्यांमध्येच का असतात खुल्या आकृत्यात का नाही तुम्ही या काय विचार करत आहात याचं उत्तर रीवा आणि मीना पुढच्या व्हिडिओमध्ये देतील पुढच्या व्हिडिओत आपण खुल्या आणि बंद आकृत्यांविषयी जाणून घेऊ आणि कोणांची काही मनोरंजक उदाहरण पाहूया धन्यवाद